कृष्णा मिळाली कोयनेला कृष्णा मिळाली कोयनेला तसच माझ माहेर बाई येऊन मिळालं सासरला सासरला वरील नाव आत्मकथनास देता देताच मनात विनोद आला या ओळीचा अर्थ असाही होऊ शकतो की भाबड माहेर या कडू कडू कोयनेलाच येऊन मिळालं सांप्रतच्या विंग्रजी फॅडासाठी क्विनाइनला बाई क्विनाइनला सासर या गोष्टीसाठी सनातन काळापासून स्त्रिया पूर्वग्रह दूषित असणेही स्वाभाविकच अनेकींच्या अनुभवावरून तो पूर्वग्रह पक्का होत गेला सांप्रत तर त्या छळाने परिसीमा गाठलेली अर्थात सर्व सासवा दुर्जन धरल्या तरी सर्व सुना काही सज्जन नसतात सालसूतपणाचेच हे अवघे प्रकार वरून झलकत अन आतून करपत तशीच अवस्था बोंडल्यात सुद्धा दरवर्षी टिपऱ्या पेटीत गायलेले अस जोत सुरेख बाई जात ते रोवाव अस जात सुरेख बाई सपीटी अशी सपिटी सुरेखबाई करंजा कराव्या अशा करंजा सुरेखबाई तबकी ठेवाव्या अस तबक सुरेखबाई शेल्यानं झाकाव असा शेला सुरेखबाई माहेरी धाडावा अस माहेर सुरेखबाई खायाला मिळत अस सासर द्वाडबाई कोंडोनी मारीत काळ बदलला म्हणतात पण माणसांच्या विशेषत काही सासवांच्या वृत्ती मुळीही बदललेल्या नाहीत सून पूर्वी पोर वयातली असे तरी तिच्यासाठी याच ओळी कवी कवड्यांनी पुरातन काळापासून रचलेल्या आणा फणकुट घाला वेणकुट जाऊ द्या सुनकुट माहेरा माहेरा बॉसची बॉसिंग मध्ये करमणूक तशीच सासूरवास करण्यात सासवांची सुनाही सासू छळतात तो सुनवास समजावा छळांचे प्रकार आहेत मूग सासूरवास टोमण्या टुचक्यांचा सासुरवास सॉफिस्टिकेटेड सासूरवास असो आई सांगे घरात माणसांचा नोकरा चाकरांचा राबता असे आबा म्हणजे तिचे सासरे सांगत सुनबाई तांदळाच्या प्रांतातली इगतपूर इगतपुरीची आहे बर का आंबे मोहराचं पोत मागवा मामलेदार असल्याने बाहेर घरात त्यांचा दबदबा असे असे हे दरारायुक्त सासरे परी आतून फणसाच्या गड्याहून गोड घरात दोही सासवा एक सखी एक मावस सासू बनी मावशी तिच्याही सुग्रणपणाची हौस पुरवण्यासाठी आबा म्हणत बनू मावशी आज खमंग थालीपीठ होऊ द्या तुमच्या हातच या दोघी बहिणी मिळून छळणुकीची करमणूक करून घेत डाळ तांदूळ मुद्दाम एकत्र करून निवडायला देत आई मुका मुखते निवडी अलीकडच्या पलीकड कर, अलीकडल्या अली पलीकडल्या आईतल्या अली 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 सुनांनाही तोच त्रास होता पण त्यातल्या काही सुना त्यात इवलेसे खडवण मिसळून ठेवेत अर्थात सासूकडून मारपीट मग मा ठेवलेलीच हे आठवून आजही आनंद वाटतो की प्रतिकार करू पाहणाऱ्या सुना त्या काहीही होत्या आईला मात्र जेव्हा जाऊ बिऊ येण्याचा आईला मात्र तेव्हा जाऊ बिऊ येण्याचा लगेच चान्स नव्हता दीर खूपच लहान होते त्यांचे उष्टे उष्टेमाष्टही खावे लागे दोघे तर तिच्या लग्नानंतरच जन्मलेले चक्क सासूसुनांची मायलेकींची बाळणपणे संगे संगेस होत माझेही दोन भाचे मजहून मोठे आहेत एक पाच वर्षांनी दुसरा एक वर्षाने लहानपणी मी बहिणी ऐशीच त्यांच्याशी खेळत असे एकदा मी आणि मोठी बहीण सुमाताई मुंबई बघून पुण्यास तारुमाईकडे म्हणजे सर्वात मोठ्या बहिणीकडे आलो होतो बरोबर मंदा सप्रे नावाची अमलनेरच्या सप्रे इंजिनियरांची माझ्याच बरोबरीची मुली होती भाऊ बीजेचा दिवस होता तारुमाईने चांदीच्या निरांजनासह तबक तयार केले मंदाला ती म्हणाली ओवाळ या दादा लोकांना आज बहीण आज बहीण तूच त्यांची मंदा थोडी लाजली मला म्हणू लागली ए तूच ओवा आधी सगळे खूप जोरात हसताच मंदा अधिकच भांबावून गेली मग तारुमाई तिला जवळ घेऊन म्हणाली अग ती मावशी आहे या बाच्च्यांची तू हो आजच्या पुरती ताई या भावांची मला एक क्षणभर कस तरीच वाटलं मी एवढीशी मावशी या तिघा चौघांची जीवाची मुंबई मुंबईस मी व सुमातही मोठ्या भावाकडे म्हणजे आप्पाकडे गेलो होतो त्याचे नाव रघुनाथ बाकी सारे त्याला राजा म्हणत मीच तेवढी त्यास आप्पा म्हणे तो ऑफिसमध्ये नोकरी करत असे खूप दिवस त्याचे म्हणत होते की आम्हा दोघीस मुंबई दाखवावी माटुंगा येथील नवीन डिसेंट चाळीत दोन खोल्याच्या ब्लॉकमध्ये तो राहत असे मला तर खूपच मज्जा वाढत होती ती चाल म्हणजे एक गावच होते खालीच किराणा मालाची भाजीची फळांची दुकानं मी आपली सारखी गॅलरीतच उभी राहील डबल डेकर बसही मी प्रथमच पाहत होते कुठे जातात ही एवढी माणसं भरभरून माझ्या जिज्ञासू डोळ्यांकडे हसून पाहात आप्पा मला जवळ घेई चॉकलेट बिस्किटे देऊन लाड करी मग म्हणे आहो की नाही इथे सुद्धा आपल्या बाबूरावांसारखे आहे की नाही इथे सुद्धा आपल्या बाबुरावांसारखे जनरल स्टोअर तंबोली बिल्डिंगमध्ये आहेत असे मी म्हणे अरे इथे तर खूपच जनरल स्टोअर्स आहेत माझ्याशी खेळकरपणे वागणारा आप्पा मुळात मात्र फार गंभीर प्रवृत्तीचा घरातही त्याचा दरारा वाटेल तो संघिष्ठ असल्याने खूपदा पूर्ण पगारच गुरुदक्षिणा म्हणून संघास अर्पित करीत असे स्वतःचे हालही करून घेऊन मग आम्हा दोघीस त्याने अख्खी मुंबई दाखवली गेटवे ऑफ इंडिया राजाभाई टॉवर राणीचा बाग ट्रॅम बस लोकल कुठे खिडकीपाशी जागा मिळताच मी आनंदून जाई की लगेच आप्पा म्हणे अगं चल चल उतरायचं इथे सुमाताईचा हात धरून मी चटकन उतरून जाईल त्या झपझप जाणाऱ्या गाड्यांकडे पाहत राही अमलनेरी मला एकच गाडी ठाऊक होती आणि ती म्हणजे अमळनेर भुसावळ गाडी आप्पा दोन मित्रांसह त्या खोल्यात राहील त्यामुळे दोन चार दिवसच आम्ही तिथे राहिलो तेवढ्यातही सुमाताईने ते स्टोववर खमंग स्वयंपाक करून त्या साऱ्यास सुखवलं एक दिवस आप्पाने आम्हाला हिंदू कॉलनीतील श्री सप्रे यांच्याकडे नेले ज्यांची ती मंदा नावाची मुलगी आम्ही तेथून पुण्यास आलो तेव्हा आमच्या बरोबर आली होती टिळक ब्रिज ओलांडून हिंदू कॉलनीत जाताना मला फारच नवलाई वाटली आजपर्यंत मी फक्त गिरणा नदीवरील मोठा पूल लाल रंगाच्या लोखंडाच्या चौकटी चौकटीचा असा पाहिला होता जळगावला जाताना गाडीच्या तालावर मग मीही त्यावेळी डुलडूल डुलडुल 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 असे म्हणत डुलत असे निसर्गरम्य अशी ती हिंदू कॉलनी अजूनही स्वप्नात पाहिल्या ऐसी माझ्या स्मरणात आहे मंदा सप्रे आमच्याबरोबर चटकन पुण्यास यायला निघाली यावरूनही सुमाताईने मला चिडवलेस बघ ती कशी चल म्हणतात निघाली आपल्याबरोबर यायला नाही तर तू फणकारा दाबून मी म्हटलं पण तिच्या मावशीचं तिचं गेट गेस्ट हाऊस आहे म्हणून जर ती आली तरी वाटून गेलेच आली असेल की आली असेल ती मंदा की फंदा मी नाही जायची अशी कुणाबरोबर तरी तीही बहिणी दोघे भाऊ आई बापू यांनीच वेढलेलं लाडावलेलं बालपण होतं मज शेंडे फळाचं विशेषत अंमलनेरी वचक म्हणेल आम्ही वळखलं ग वळखलं ग मनच्या मनची खून तर मी आता सांगूनच टाकते कशी माहेरची मी कोणी एक प्रभा जुंबडे सासरची अर्थातच सौ अंजली ठकार नातीनं म्हणजे जुईनं एकदा यांना विचारलं आजोबा तुम्ही आजीचं नाव का हो बदलून टाकलं पाच सहा वर्षांच्या चिमखड्या नातीने एकदम हा प्रश्न विचारताच हे चक्क भांबावूनच मजकडं पाहू लागले थोड्या अपराधी नजरेनच आणि या धिटुकलीस इतकी खासगी गोष्ट समजलीच कशी म्हणू मग म्या अर्थाचं शहाजोकपणे सांगितले अहो काल की नाही बोलता बोलता मी म्हटलं तुझ्या त्या आजीचं म्हणजे बाबांच्या आईचं नावही प्रभा तसंच दीपा मामीच्या आईचंही नाव प्रभाच आणि माझंही माहेरचं म्हणजे आई वडिलांकडचं नाव प्रभाज कशी गंमत आहे की नाही पण ती बहादरीन म्हणू लागली माझ्या आठवले आजीला अण्णा आजोबा प्रभास म्हणतात अशा रीतीने छकुलीस तुमच्या मते खासगी असलेले हे प्रकरण कळलं हो क्षमस्व तिच्या मामींच्या आईचे नावही बदललेलेच आहे मंगला ते आजोबा त्यांना मंगलच म्हणतात पण त्या लहानगीस तेवढे कुठलं कळायला समोर बसलेल्या तिने वेठीला धरले मग लेकीने म्हणजे जुईच्या आईने स्वातीने यांना चक्क वेठीच धरले का हो बाबा प्रभा हेही चांगलं नाव असताना तुम्ही का बरं बदललत आता हे अगदी कचाड्यातच सापडून बोलले प्रभा ठका हे फार कठोर वाचला वाटलं असतं बुवा उच्चारायला म्या मनात म्हटलं ठकारांच्या कठोर न्यायाशी सामना करायला न्यायच होतं की हो तेही बाळपणापासूनचा माझा सर्व काळ असा हास्य विनोदातच गेला तीर्थरूप बापूच अतिशय विनोदी असल्यामुळे नकलाकार भोंडे यांच्यासारखेच ते दिसत असं सर्व परिचित म्हणत आम्हालाही ते नकला करून दाखवित इतके हसवीत इतके हसवीत की शांताताई सुमाताई था म्हणत थांबा हो बापू आता त्यांचे नाव त्र्यंबक चिंतामण झुंबडे ते त्यावेळच्या पूर्व व पश्चिम खानदेशात ठिकठिकाणी थीक पोस्टमास्टर होते नंदुरबार नवापूर तळोदे एरंडोल आणि नंतर अमळनेर त्यांचे वडील तीर्थ स्वरूप चिंतामण दाजी जुमडे तथा आबा धुळ्यास मामलेदार होते आबांचे वडील तीर्थरूप दाजी जुमडे हे नागपूर येथे स्थायिक झालेले तीर्थरूप बापूंचाही गळा गोड होता आवाज लावून ते अभंग म्हणू लागले की ऐकत राहावेसे वाटे बाबा भजो रे म्हणा हा अभंग ते नेहमी म्हणत मात्र भज 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 माजी, मनुजा शिवाला ह्याचे ते भज 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 भवदि मजी मनुजा भजाला असे असे करून हास्यकलो उडवून टाकेत रियाज करते तर ते गायकच होते पण वडिलांची म्हणजे आबांची कडक शिस्त तंबोऱ्यास कोणी हात लावल्याची किंचित जरी चाहूल लागली तरी ते असतील तिथून ओरडत त्रिंब्या तंबोरा ठेव गवसणीत घालून मुकाट्यानं पण बापू नेहमीच नितांत दिलखुलास कधी राग रुस्वा विद्रोह याचा साचूलही नाही म्हणे क्वेट्यास थंडीफा म्हणून तेथील चालून आलेल्या भल्या नोकरीवरही आबांसाठी त्यांनी पाणी सोडलंय नकलाकार बापू करमणूक म्हणून वडिलांकडे येणाऱ्या कुळांच्या ते गुपचूप नकला करू लागले आम्हाला त्या करून दाखवेत आजोबांनी विचारलं एकास कुठे धडी मारून बसला होतास मध्ये आलाच नाहीस कस व्हायचं तुझं काम आता त्याचं आपलं एकच असतो आवो कारण झालं मग मात्र आबा खचून ओरडले अरे मग गधड्या तेच तर विचारून राहिलोय नंतर तेथेच बसलेल्या इतर कुलांकडून कळले कर कारण म्हणजे चक्क कुणाचे तरी मरण ओढवल्याने त्याला यायला उशीर झाला होता बापूंची दुसरी नक्कल हुबेहूब हुबेहूबची अहो अगदी हुबेहूब काय सांगू अगदी हुबेहूब सांगता सोय नाही राव किती हुबे हुबेहूब अहो पण कोणासारखे कोण ते तरी उलगडून सांगा ना जरा तरी एकसारखं आपलं हुबेहूब हुबे हुबेहूब चालवलंय तिच्या मारी खरंच की हो कुणासारखं ते नाही आठवत बा हसून हसून मुरकुंडी वळे ऐकणारांची गंमत म्हणजे बापूंचा नातू संजयही शिखांचे पंजाब्यांचे अनेक किस्से किस्से सांगून आजा इस्साच लोटपोट हसवतो येथ निश्चितच जीन्सचा सा साक्षात्कार व्हावा मीही एकदा दोन परिचित आवाजांची हुबेहुब नक्कल करूनच गम्मत उडवून दिली होती बापूंकडे त्यांचे स्नेही शुक्ल मास्तर येत बापूसाहेब आहेत का घरी मी ए शुक्ल असे म्हणत असे म्हणत मनात म्हणतच ते पायऱ्या चढून ओट्यावर येत एके दिवशी मीही तसे म्हणत ओट्यावर येताच बापू घाईघाईने आतून म्हणाले आलोच बसा पूजा करतोय बैठकीत येताच त्यांना समजले मीच ती नक्कल केलेली गंमत वाटून त्यांनी मला शाबासकीच दिली भाद्रपद मास उद्याची एकादशी पूस मास उद्याची एकादशी असे म्हणत दरमहा सकाळी एक भिक्षुक ये भाद्रपद भाद्रपद मास उद्याची एकादशी ऊस मास उद्याची एकादशी असे म्हणत दरमहा सकाळी एक भिक्षुक ये आई त्याचे झोळीत पसाभर धान्य धुन्य झाली एकदा मी त्या भिक्षुकाची नक्कल करताच आई भांड्यात तांदूळ घेऊन बाहेर आली आणि मीच तिथे उभी आहे असे पाहून तिलाही हसू आवरेनं झाले मग म्या चक्क तांदूळ घेण्यासाठी फ्रॉकची झोळी पुढे करताच तिने बकोट पकडून मला आत नेले आणि खूप खूप जवळ घेतले मोले घातले रडाया अशा मारवाडणींची नक्कल करूनही बापू खूप हसवेत आधी चांगल्या हसणाऱ्या खिदळणाऱ्या त्या एकदम धाय मोकलून रडू लागत हाय रे मेरे आमक्या हाय रे मेरे ढमक्या करीत त्या चक्क बडवीत राहील या हृदय कार्यास्तव त्यांना खास पाचार असे म्हणे लिहायला येऊ लागल्यापासून म्हणजे अंदाजे पाचव्या सहाव्या वर्षापासून वया पुस्तकांवर मी माझ्या मते कोरीव अक्षरात लिही कुमारी प्रभावती त्र्यंबक जुमडे शिवणाच्या बाईंनी सांगितल्यामुळे एका काळ्या रुमालावर पांढऱ्या दोऱ्याने साखळीच्या टाक्यांनी मी असेच लिहिण्यास सज्ज झाले अक्षरा असेच टाकेही वाकडे तिकडे येऊ लागले इवलासा चेहरा करून शांताबाई सुमाताईकडे गेले नेहमीच्या भोज्या शिवून आले त्या म्हणाल्या आणि इकडे मग पांढऱ्या खडूने माझे नाव त्यांनी काढून दिले आता शिव म्हणाल्या या रेघांवरून बरोबर खडूने रेघा न मारता खडूने रेघा न मारता शिवता न आल्याने खुळा आत्मविश्वास थोडा ढळलाच पण मी वया पुस्तकांवर लिहिलेली अनेक मी वया पुस्तकांवर लिहिलेली नावे अनेक अँगल्समधून निहाळीच असे ते वसुवायचे मोठ्या भावासारखे जरा तरी आलंय का नाही म्हणून टाकात लिहीच होते तेव्हा अक्षर जरा बरे होते असे मज बापडीस फुकाच वाटून जाई त्यासाठीच पहिली दुसरी कित्ये गिरवावे लागत ते मी मनापासून गिरवे शाळेत जाताना गळ्यात दप्तर एके हाती अंगठ्याने झाकण दाबून धरलेली काळ्या शाईची दौद असा माझा अवतार पाहण्यालायकच असे आणि येताना तर शाईने बरबटलेले हात ते आधी धुण्याच्या दगडावर घासून धुवायचे फ्रॉकलाही पडलेले डाग लपवीत आत जाऊन स्वच्छ फ्रॉक घालायचा आईला आजीजीने सांगायचे अगं सांडतच होती दौद पण पटकन उचलली म्हणून बरं आई हसून दुधाच्या वाटीत तेवढा भाग बुडवून ठेवून आई हसून दुधाच्या वाटीत तेवढा भाग बुडवून ठेवून कामाला लागे झक्कुताड्या घोट्या अभ्यासाचे प्रकार हे तीन त्यापुढे होत होतो आम्ही सदैव लीन दिन आता हे घेत घोटुनी क्लास वाले सारे शाळा कॉलेजे नावाला आता परदेशाचे वारे पालथी मांडी वगैरे घालून मग त्यातल्या त्यात भावाचाच कित्ता गिरवावासा असा वाटेल चित्रे ही तो सुंदरच काढील त्याचे वयाची मुले त्या काळी शिवाजीचे चित्र काढीत दाढी मिशा वगैरे लावून मला पण तेव्हाही वाटे शिवाजी जर आपला मराठा गडी शूरवीर तर त्यास कशास हवी दाढी पण मुसलमानांवर जरब बसवण्यासाठी तरी पाहिजेतच की दाढी मिशा परीक्षेपुरते तरी मी भली चित्रे काढते असे ड्रॉइंग मास्तर सांगत कदाचित वसूची धाकटी बहीण म्हणूनही ते सावरून घेत असतील कारण माणसांची चित्रे काढणे मला कधीच जमले नाही पिंजऱ्यातला पोपट झाडांवर बसून कावकाव करणारा कावळा येथवर माझी मजल असेल तरी पण पन लहानपणापासूनच स्वभाव माघार घेण्याचा नाहीच त्यात काय करूनच दाखवू असाच आहे अक्षर सुधार संस्था परी मी या अक्षरापुढे हातच टेकले तरी पण बालपणापासूनच्या पॉझिटिव्ह अप्रोचमुळेच की काय वृद्धत्वी अक्षर सुधारते अशी दाट शंका येते पूर्वीचे माननीय संपादकही हिलीत अहो तुमचे अक्षर आज का आम्ही लावून वाचतोय उपसंपादकांच्या डुलक्यांहून ते नक्कीच भले म्हणायचे मैत्रिणी कन्या पुत्रही म्हणतात तुझं पत्र खूप वेळ लावून वाचताना टाइमपास झकास होतो त्यात पुन्हा वर खाली आडवे तिडवे मजकूर अशी काहींची तक्रार त्यातले इनोद मात्र त्या झंजरात बुडून जातात हो जगातील नववे आश्चर्य म्हणजे सौस्मिता आनंद माझे पत्र खडान, खडा खडा वाचू शकतात त्यास बहुदा डॉक्टर यादवरायांनी दिव्य दृष्टी दिली असावी म्हणजे डॉक्टर आनंद यादव यांनी थोडली वैजू चार वर्ष मॉरिशस येथे होती माझ्या पत्रांचा वर्षाव तिचेवर तर सर्वाधिक जावई दीपक म्हणत पत्रे पाठवणे थांबून प्रत्यक्ष याल तर येणे सहज शक्य व्हावे असो बाल सुधार संस्थांची गरज आहे तशीच अक्षरसुधार संस्थांचीही आहे विचार इतके सैराट धावत असतात की त्यामागे धावणे अक्षरात जमत नसावे असं वाटतं डॉक्टर लोकांचे अक्षर तरी कंपाऊंडर कसे कळत असेल आमचे फॅमिली डॉक्टर प्रिस्क्रिप्शन म्हणून जे काय लिहून देत ते चक्क मिस्ट अँड थिस्ट असेच दिसे परी त्या तांबूस औषधाने व बरोबरच्या तीन गोळ्यांनी एकदम फाईनच वाटू लागे काही वर्षांपूर्वी म्हणजे त्रेता युगातीलच गोष्ट म्हणा ना जेव्हा महाराष्ट्रात दंडकारण्य होते व तेथे वास करणाऱ्या महारठे असं म्हणत तर त्या काळी फॅमिली डॉक्टर नामक एक सोजवळ संस्था सर्वत्र वसत होती त्यातील डॉक्टर्स केवळ एल सी पी एस किंवा म ब ब स वा क्वचित एफ आर सी एस लंडन बिंडन असत आपल्या घरासमीप असे तोच आपला फॅमिली डॉक्टर मानला जाईल आणि तो पेशंटची फारशी फॅफॅ वा फट फजिती उडवत नसे सुधी दुखणी तर घरगुती उपायांनीच बरी होत आता शरीरे लाडावली आहेत अवयवही सांप्रतच्या हट्टी नाहीसे हट्टी बनलेले मानसास हवा मानसोपचार तज्ज्ञ हृदयास आवश्यक हृदयरोग तज्ज्ञ डोईस हवा न्यूरोसर्जन बरे यांच्या फिया तर विचारूच नका दारिद्र्य मरण यातून मरण बरे बा दरिद्रता खोटी दारिद्र्य मरण यातून मरण बरे बा दरिद्रता खोटी असा हा मामला संपत असा बरे हे पैशाचे लफडे टाळण्यासाठी मग करा अजन्म सीजीएचएसच्या नाहीतर अशाच कुठल्या कुठल्या फेऱ्या त्याहून मरण्याच्या येरझाऱ्या परवडल्या या डॉक्टर मंडळींची अक्षरे पाहिल्यानंतर मात्र वाटू लागले व्यक्तिमत्व संपन्न संपन्नतेसाठी आपले आहे हे अक्षर बरेच म्हणायचे आणि आपल्याला कुठे अक्षरामुळे माणसे मारायची आहेत की जगवायची आहेत डॉक्टर महाशयांसारखी तरी पण मूल स्वभाव कुठेच माघार येण्याचा नाहीच पॉझिटिव्ह अप्रोच अजूनही मनी जिवंत आहे जिद्दीने पेटून उठायचे आणि ती गोष्ट साध्य करून घ्यायचीच अनेक निकटच्या नातलगांची अक्षरे पाणीदार मोत्या फुलासारखी हसरी होती बाबा काकांचे अक्षर छापील मसुदात जसा खोडायचे तरी अगदी आयताकृती करून मोठे मेहुणे वासुदेवराव गोटे यांचे अक्षर तंतोतंत खसखशीवरील नाजूक हलवे आहेच त्यांचे ते कार्ड जणू आत्ता माझ्या हातात आहे असे त्यातील मजकुरासह आठवते आहे त्यांनी लिहिले होते महर्गतेच्या खाईत होरपळतो आहे जीवन कसे बसे रेटतो आहे एकोणीसशे चाळीस सालचे ते पत्र चौथा सुपुत्र जन्मल्याचे अनेक निकटच्या नातलगांची अक्षरे पाणीदार मोत्या नसे जुईच्या फुलासारखी हसरी होती बाबा काकांचे अक्षर छापील जसा आज असे वाटून जाते कुटुंब नियोजनाची सर्रास साधने त्या काळी उपलब्ध नव्हती हे एक प्रकारे बरेच होते एरवी आम्हास हे सहा वनराज भाचे कसे लाभते आणि अशी सोजवल भाचीही आम्ही एकूण सहा भावंडे चौघी बहिणी दोघे भाऊ आत्ताच कुटुंब नियोजनाविषयी बोलले तैसे होते तर माझाच काय वरील चौघांचा तरी जन्म कसा होता पण तो व्हायचाच होता आई बापूंच्या भाई जणू ते ब्रह्म्याने लिहूनच ठेवले होते जन्मतःच व विवाह होताच आज हे लिहिताना हसू येतय कोण ब्रह्मदेव कोण्या लेखणीने आणि केव्हा बरे लिहित असतो आमचे अमलनेरचे एक शिक्षक म्हणत तेही विनोद वाटावे असेच ते म्हणत अहो तेव्हा कर्मणुकीची साधने आता ऐसी नव्हतीच वाचनही तोकडे जे काही धार्मिक वा पौराणिक असे त्यात त्यात तर खंडीभर कन्या पुत्र्यांचा त्यामुळे बायको हेच भोगाचे कर्मणुकीचे साधन मजसी तर त्याहूनही थोर विनोद करावा असं एकूणच स्त्री जीवनाचा विचार करता एके गांधारीस सहस्त्र पुत्र कसे होऊ शकतील असो औरस अनवरस मिळून असतीलही लढण्यास पुत्र हवेतच ना आणि सूर्यापासून झालेला कर्ण त्यात कुंतीची किती बरे होरपल झाली असेल पुराणातील वांगी पुराणातच ती असोत लखला पुराणासच आमच्या घरी म्हणजे माझ्या माहेरी अगदी मुक्त वातावरण होते विशेषतः बापूंचा स्वभाव जन्मजात विनोदी असल्यानेच कड्या शिस्तीत आम्ही कधी वाढलोच नाही मुक्त हस्ते हे सारे लिहू शकते हाही त्याचाच परिणाम मोठ्या भावंडास दादा ताई म्हणणे मात्र मजपासूनच सुरू झाले असावे तरी श्रीयुत वसू मजहून सहा वर्षाने मोठा असूनही मी त्यास वसूच म्हणे वसू दादापेक्षा नुसते वसूच गोड वाटे त्यालाही आता अनोखेच वाटेल जरी आता दादा म्हणणे सुरू केले तरी त्याचे बालपणी त्याला खेळवताना काम करणारी बाई म्हणे वसू तुला घेऊन बसू त्यामुळे सर्व आले गेले त्याला वसूच म्हणू लागले त्यात तो खेळकर विनोदी स्वभावाचा त्यामुळे तर तो पुढे मला बरोबरीचाच वाटे सुमाताई सुमाताई त्याचेहून चार वर्षांनी मोठी शांताताई साठ वर सात वर्षांनी त्यांच्याही गप्पाटप्पा बरोबरीच्या सारख्याच चालत एकाच शाळेत म्हणजे प्रताप हायस्कूलमध्ये एकाच वेळी असल्याने त्यांच्या जोरदार गप्पा गोष्टी चालत पण मी लाडले शेंडेफळ ना लाडाने वेडे आणि गुळाने बोबडे मी लगेच अहसकार पुकारे ए आता ना रुशु रुशु, ना त्या शाळेच्या गप्पा पुरे झाल्या नाहीतर मी रडीन आणि कोपऱ्यात जाऊन बसेन तिकडून आला नवरा खुदकन हसू मग शांताबाई मला जवळ येऊन म्हणे रुसूबाई रुसू कोपऱ्यात बसू तिकडून आला नवरा आणि खुदकन हसू त्यावर तर मी अधिकच रागावे आपलं इतकं छान लाडलं घर असताना मध्येच हा मध्येच नवरा हा कोण अनाहूत प्राणी उपटला असे वाटून जाईल नशीबच ती तिकडून आली सासू खुदकन हसू असे नाही म्हणाले वास्तविक वास्तविक यमकास तेच भले होते परी सासूकडे पाहून नुसते हसणे ठीक खुदकन वगैरे फारच झाले म्हणूनच कदाचित ती सुपणे नवरा म्हणाली असावी हल्ली मात्र किशोरींसही नाही नाही ते कळते ते पाहून मलाच माझी लाज वाटते नंतर नंतर तर वाचायचीही खूप तरी त्यावेळी तेजीत असलेल्या लेखकांचाही भला बुरा परिणाम मजवर झालाच नाही त्यांचे ते सारे काही नाटक सिनेमा नैसेस खोटे वाटे ते एक भलेच झाले मन अनाग्रात राहिले नवऱ्यास सतराच वर्षांची अजाण बायको लावली सोळावं वरीस धोक्याचं हेही त्या लास ठाव नव्हतं तेव्हाच तो भेटला एकविशीतला तरुण प्रेम करावे असे परंतु प्रेम करावे हे कळल्याविण शतजन्मांच्या अवसानाने रक्तामधली गाठावी समा प्रेम करावे असे परंतु प्रेम करावे हे कळल्याविना शतजन्मांच्या अवसानाने रक्तामधली गाठावी समा हे कविवर्य विंदा करंदीकरांनी किती किती नेमके ओळखले आहे तसेच हुबेहुब बालकवींच्या फुलराणी आहे प्रणयचंचला त्या भ्रुलीला अवगत नव्हत्या कुमारिकेला आईच्या मांडीवर बसून झोके घ्यावे गाणी गाणी याहुनी ठावे काय तियेला साध्या भोऱ्या फुलराणीला मग चक्क भावानेच विचारले तो रविकर का गोजीरवाणा तुला आवडला तुम आमच्या राणींना लाज लाजली त्या वचनांनी साधी भोळी ती फुलराणी मग चक्क भावानेच विचारले तो रविकरका का गोजीरवाणा आवडला अमुच्या राणींना लाज लाजली त्या वचनांनी साधी भोळी ती फुलराणी मला वाटतं एकोणीसशे एकोणचाळीस साली आम्ही नंदुरबार सोडून अंबळनेरला आलो तीर्थरूप बापूंची बदली झाल्यामुळे तीन वर्षांची होते मी तेव्हा खासगी मोटार ठरवूनच आम्ही आलो होतो आई बापूंच्या मित्रपरिवारासह एक कोणीतरी तरुण मुलगा मला वाटतं त्याचं नाव बाळ असं काही असावं तो मागच्या सीटवर घड्याळ मांडीवर घेऊन बसला होता नवापूरलाही मला खूपसे आठवते जिन्यात एका गुबगुबित मांजराला मांडीवर घेऊन मी बसे पण पुढे भुसावळच्या तळघरात तीन मांजरांचे प्रचंड भांडण झाले एकमेकास बोचकारतच ती वर आली मी अभ्यास करीत बसले होते तर माझ्या अंगावरून उड्या मारत ती पलीकडे गेली तेव्हापासूनच मांजरासच काय मी कुत्र्यासही घाबरू लागले कुणाकडे कुत्रे मांजर असले की ते लोक शांतपणे म्हणतात या या ते काही करत नाही तरी माझे हातपाय कापतातच परवा परवा अमू हे नातवंड कुत्रे मांजर पाळण्यासाठी आईजवळ हट्ट करीत होते धडधडता छातीनेच मी म्हटले नको नको अमू मग मला तुझ्या घरी कसं येता येईल नवापूरची आणखीन एक आठवण म्हणजे किकी ही सुमाताईची मैत्रीण होती त्यांच्याकडे गाई म्हशी होत्या एवढे लख आठवते त्यांच्याकडे ताक आणायला मी सुमाताई संघेत जाई असे आम्ही साने गुरुजींच्या अंमलनेरी येऊन पोहोचलो म्युनिसिपल गार्डन जवळ तंबोली बिल्डिंग मध्ये आमचे तीन खोल्यांचे हवेशीर घर होते आप्पाचा मित्र बबन गोरवाडकर मला कडेवर उचलून घे त्याचे कडेवरून कपाटातील त्याचे कडेवरून कपाटावरील आरशात बघताना मला खूप हसू दिसायला गोऱ्या गुलाबी सोजिरासारखाच दिसे पाच वर्षांची झाल्यावर माझे नाव फटफटी शाळेत घातले त्या शाळेस फटफटी शाळा का म्हणत ते अजूनही मला ज्ञात नाही मोठी झाल्यावर कवींद्र रवींद्रनाथांचे शांती निकेतन विषयी वाचल्यावर वाटे आपली फटफटी शाळा तशीच होती कौलारू घरात चार खोल्या भोवतालच्या मोकळ्या जागेवर वाळू पसरलेली आगेमागे गवताचा गालीचा चार दोन फुल झाडे थंडीच्या दिवसात छोट्या मुलांचा वर्ग बाहेरच भरेल एखादा लांबल बाग टाकला जाईल भराभर जाऊन मुले त्या त्याच्यावर जागा पटकावीत ती पाची मुले प्रताप हायस्कूलमधील शिक्षकांचीच असल्याने चांगलीच परिचयाची होती बुवांचा रमेश तर तंबोली बिल्डिंग मध्ये आमच्या समोरच राहील केसरी सरांचा सुरेशही बुवा सर पेटी वाजवून गाणे म्हणत तानाबिना घेऊन उपवनी गात कोरा ऋतुराजा हा आला उपवनी गा गात कोरा के केसरी काकू गुल आमसुराची आमटी इतकी मधुर करीत की मधल्या वेळी आमटी पोळी खायला मी त्यांचेकडेच जाय त्यांचे आमटीवर निळे जांभले बुडबुडे येत तेच मला फार आवडत जीवन एक बुडबुडा हे आता कळल्यावरही वाटते काकूंना जाऊन विचारावे ती गुळ आमसुलाची आमटी कशा कशी करायच्या हो तुम्ही बाहेर टाकलेल्या बाकावर बसण्यासाठी त्या पाच मुलांपैकी कोणीतरी मला हाकारी ये ना प्रभे इथे जागा आहे तुझ्यापुरती मग मी धावत जाऊन तिथे बसे आपल्याला इथे जागा मिळाली या आनंदात मी असतानाच कोणी खट्याळ म्हणे पाची पांडव आणि ही द्रौपदी मग मला रडूची उन्हा सारे चिडवत ए रडूबाई ए रडूबाई पण शाळा उत्ताच आम्ही सगळे चिंचा पाडत असू त्यातले दोघे चौघे वांद्रासारखे सर सर वर चढून पिक्या चिंचा खाली टाकत विलायती चिंचांचेही एक झाड होते त्याही आम्ही खात असू पण या गाभुळलेल्या चिंचांची चव त्यात नसे खिसे भरभरून चिंचा मिळाल्या की वाटे करून निम्म्या खायच्या आणि निम्म्या घरी न्यायच्या चटणी लोणच्याला मग म्युनिसिपल बागेत जाऊन भैयास वश करून एक दोन तरी गुलाबाची टपोरी फुले मिळवायचीच मुलांना मुलांना त्यात काही इंटरेस्ट नसे त्यातले एक फूल मी आईला दे एक आर आर काकूंना आर आर कुलकर्णी सरांची बायको आमच्यात खेळणाऱ्या अनिलची आई त्या मला जवळ घेऊनच आनंद व्यक्त करीत व ते फूल मलाच माळू लागत मी म्हणे नको नको माझे केस विस्कटतील ना शाळेत जाताना शांतताईने माझी छान वेणी घालून दिली आहे मग माझ्यासाठीच त्या ते फूल आपल्या कुरळ्या आंबाड्यावर खोवीत आणि मला शाबासकी देत कधी कधी हे मित्र गुलमोहराच्या शेंगांच्या तलवारी करून सटासट सर्ट एकमेकांना मारीत आणि म्हणत घनाने मारला सटकन भो अनिलने मारला सटकन भो भो हे खानदेशी जीभाऊचे लहानगे रूप होते मला त्यांच्यासारखे सटकन मारता आले नाही की सारे जाम चिडवित मग शेंगच घेऊन मी त्यांच्या मागे धावी तरी एकही शेंगेचा खरपूस रपाटा खायला माझ्या तावडीत ते कधी सापडलेच नाही लांब राहणाऱ्या बाकीच्या मुली चटकन घरी निघून जात मी मात्र थोडा वेळ खेळत बसे रस्त्याने गर्दी मुळी नसेच प्रताप मिल सुरू होई तेव्हा साताचा भोंगा होई मग बाराचा मिल सुटली की पाचचा भोंगा होई तेव्हाच काय ती थोडीफार गर्दी असे मिलच्या रस्त्याकडे वळतानाच डाव्या बाजूस भैया टांगेवाल्याचे घर घोडा सदाच फुरफुरत उभा भैया त्याचे पुढे गवत हरभऱ्याचे दान टाकण्यात मग्न असे मला तो बेबी म्हणे काय बेबी कधी येणार पाहुण कारण आमच्याकडे कोणी यायचे असले की भैया टांगेवाल्याची वाट पाहात मी पायरीवरच बसून आहे बहुदा आमच्याकडच्या स्वाऱ्या तोच आणि मास्तरांकडे जायचे का असं म्हणत त्याचे शेजारीच एका चांभाराचे घर होते तिघे भाऊ तिघे जावा लेकरे बाळे असे ते मोठे गोंडस कुटुंब होते मीठ भाकर सिनेमा यांचे वरूनच काढला असेल असं मला नेहमी वाटे ते ते मोटार फटफटी म्हणत दुसरीच फटफटी टर्र आवाज करत करीत सर्वात झरब दाखवीत धुळे रोडवरून धावत असे वकील डॉक्टरांच्याच मोटारी असत आताच्या भाषेत कार सुखवस्तू सुखवस्तूजनांच्या आबा मामलेदार असल्याने श्रीमंत प्रताप शेठजी श्रीयुत अण्णासाहेब दलाल यांचेशी त्यांचे मैत्र होते त्यामुळेच विवाह होताच नवदाम्पत्या दाम्पत्या शेटजींचे पायावर डोके ठेवायला न्यायचा प्राचीन रिवाज होता बापूंच्या राज्यात अंमलनेरला तथा जळगावला झालेला शांताबाईचा विवाह सोहळा हा पहिलाच तिर्थरुद तारुमाईचे लग्न बारावे वर्षीच पुण्यात झालेले त्यामुळेच वसंतराव व शांताताईस घेऊन खुद्द बापूच शेठजींकडे गेले मोठ्या इतमामाने सर्वांचे स्वागत झाले स्वय शेठाणीबाईंनी शांताबाईची ओटी भरून जरीच्या चौकटीचा हिरवा खण दिला तिचे यजमान वसंतराव थक्क होऊन बघतच राहिले श्रीमंत प्रताप शेठजींचा निरोप घेतल्यावर बापू ले जावयांसह श्रीयुत वाडसरांकडे गेले बसताच शांताताईस म्हणाले वडिलांची सेवा करशीलच पण वाड वडिलासही सेवित जावे हे ऐकताच वाड सरांसह सर्वांची हसता हसता वाट झाली शांताताईचा लळा वसंतराव असल्यामुळे शांताताई मला फारच दूरस्थ वाटू लागले सारखे रडूच येऊ लागले तशी मी त्यावेळी सात वर्षांची होते पण शांताताईचा लळाच फार गोड होता मला दही दूध मीठ भात फार आवडे अजूनपर्यंत नातीसही ती सांगे ही आजी म्हणजे प्रवी ही म्हणायची दाही दूध मीठ भात दे दही ऐवजी मी दाही म्हणे आता दाही दिशा धुंडूनही शांताताई कुठे भेटणार नाही दोन तीनच दिवस दवाखान्यात होती उलट्या होण्याचे व कंबर दुखण्याचे निमित्त झाले ती तिच्या मुक्या आणि बहिऱ्या चाफलकर जाऊबाईंशी बोलायची तशी खुणांनीच मला म्हणाली ओळखलं मी सर्वांना पण मला बोलता येत नाहीये ग त्यानंतर थोड्याच वेळात ती चिरशांतीत पाहुडली लहानपणापासूनच मी तिच्यात इतकी वेढलेली होते की त्या क्षणापासूनच मी पुन्हा एकदा पोरकी झाले आई बापू गेले तरी वाटे शांताताई सुमाताई आहेत की लग्न झाल्यावर प्रथमच ती दादांसंगे आली तेव्हा तेव्हाही मी तिला चिकटून चिकटूनच असे बेडरूममध्ये त्यांची झोपायची व्यवस्था होताच मजा आणखीनच परके परके असे वाटू लागे शांताताईची गाणी ऐकल्याशिवाय मी कधीच झोपले नव्हते जरा तिचा आवाज कमी झाला व माझाच डोळा लागला तरी खडबडून मी म्हणे म्हण ना मग ती लगेच गाणी सुरू करेल मी माळी फुलमाळी तू बाला गुंफू ग सुमनांच्या माला तसेच आला खुशीत समिंदर, त्याला नाही धीर होडीला देईना ठरू ग सजणे वाऱ्यावर जणू पाखरू ही गाणी आणि रसवंतीतील कविता ती तन्मय होऊन म्हणे ही भरली घागर तुझ्या कडेवर बाळे मी तुझी मावशी तुला न्यावया आले हे प्रौढपणाचे ओझे फेकून देऊ सुचतील तेवढे खेळ खेळून घेऊ ही मनात तुझी बाई वासना मी ओळखले का नाही सांगना बर बघू पुन्हा अश्रू ही लोचना ये हासत आता आलिंगी मज बाळे मी तुझी मावशी तुला न्यावया आले त्या दिवशीही मग माझे मुसमुसने ऐकताच शांताताई उठून आली दादांनीही मला गोष्टी सांगितल्या शांताताईने आंबेवनात जाऊया दूर चला राणा तसं जणा हे गाणे म्हटले मला केव्हा झोप लागली तेच कळले नाही मला बेडरूम मधूनच उठलेली पाहून बापू म्हणाले शांते तू आता लवकरच लेकूरवाई होणार हार्डवेअर मालाचे व्यवसायी तीर्थरूप इनायतुल्ला शेठ हेही आबांचे मित्र गावातील गजबजल्या भागातील त्यांचे पेढीवरही हो मी संगे जात असे स्वपुत्र आयसेच ते बापूंना जवळ घेत शेजारी हा सिनेमा पाहताना याच आजोबांची आठवण येऊन मी रडले होते लोडास टेकून ते उच्चासनावर बसलेले असत ही इथून तिथून लांबच लांब पसरलेली त्यांची विस्तीर्ण पेढी लोखंडी सामानाच्या कुलूप किल्ल्यांचे जुळगेच्या जुळगे यांनी दुकान खचून भरलेले असे मग आमच्यासाठी ते मिठाई मागवेत त्यांच्या विषयीचा आदर सर्वांच्याच डोळ्यातून ओसंडत असे पुत्र पौत्रांच्या आणि नोकर चाकरांच्या श्रीयुत अण्णासाहेबांची पत्नी यमुताही दलाल याही आईची सखी सखी वाडीत जाण्यासाठी त्या एका एक घेऊन येत लोड तक्क्यांनी सजवलेला वर सुरेख छत गोलाकार मंडप मंडपायसे रंगीत आई पटकन येऊन लुटू लुटू आत चढे मागोमाग मी तिचे शेपूट मात्र त्या यमुताई आईच्या गुडघ्यास विळखून बसत मात्र त्या यमुताई आईच्या गुडघ्यास विळखून बसत ते मला मुळीच आवडत नसे मी सारखी त्यांचा तो हात काढी ओढी आईला ते समजे ती फक्त म्हणे आई गमेल आईच्या या आई गमेल ला मी विनोदाने म्हणे ऐक गमेल मला गाणं यावं म्हणून बापूंनी मला चक्क पारोळेकर मास्तरांच्या गायन क्लासात घातलं होतं रुपया आठ आणिच फी असावी पण आठच दिवसांचा पण आठच दिवसांचा तो खेळ झाला मी मारे शेजारच्या मुलीचं पाहून उगीच मांडीवर तालले म्हणजे काही नाही हो आपडी थापडी गुळाची पापडी ऐसच करी मास्तर कुठेतरी वरवर तिरक तिरक बघत गाणं सांगत पान खाल्ल्यामुळे तोंड सदा रंगलेलं आणि दात म्हणजे जसे नांगराचे फाळच ते त्यांचे ध्यान बघून मला आधीपासूनच हसू ये त्यात पेटी वाजवत ते खचून ओरडले वेडी वाकडी तोंड करे सा माझेही तोंड हास्याची चिळकांडी उडवीत बोंबळून गेले सारे गप्प बसा आणि मास्तर जे पेटीचा भाता तसाच टाकून उठले ते गज घेऊनच मी घाबरून पळू लागले तरी प्रसाद मिळालाच घर जवळच होते काही मिनिटात येऊन ओट्यावरच बसले तेवढ्यात बापूही ऑफिसमधून मल आले मला जवळ घेऊन म्हणाले मग काय प्रभू काय म्हणतो गायन क्लास काय शिकवलं मास्तरांनी आज मी फुरंगटून म्हटलं मी नाही जाणार जा त्या क्लास बेसला बापूंनी ओळखलं काहीतरी रुसवा रुसवी झालेली दिसतीय मग मीच भडाभडा सार सांगून टाकलं बापूही हसू लागले मग पण मग मास्तरांनी असं हसायला काय हरकत होती जर सर्व वर्गही हसला होता बापूंना काहीच ताणून सांगा शिकवायची सवय नसल्याने ते पाठीवर थोपटत म्हणाले जा आता रोजच्यास खेळायला नाहीतर चल आपण झाडांना पाणी घालू तो जो माझा आवाज बंद झाला तो झालाच फटफटी शाळेत जुजबी गाणी म्हणत असू तेवढीच या रे या या रे सारे घडीभरी खेळू खेळा क्षणभरी खेळू नाचू मनरमवू या रे घडीभरी या खेळू लाडू चिवडा खमंग चकली शेव सांजोऱ्या अनकडबोळी वगैरे शाळेतल्या बाईंनीच केलेली ती नमुनेदार गाणी असत शाळेच्या मुख्याध्यापिका वैद्यबाई यांची उंच निंच भारदस्त मूर्ती अजूनही डोळ्यापुढे येते भुसावत शांताताईचे लग्न झाल्यावर काही दिवसातच बापू पोस्टातून निवृत्त झाले आणि त्यांनी भुसावळच्या तार ऑफिसात तात्पुरती नोकरी पत्करली पेईंग गेस्ट म्हणून ते चोपडेकर यांच्या घरात राहात त्यावेळी विनोद करून सर्वांच आपलेसे करून टाकेल स्टेशन रोडवर लवजीची एका गुजराती माणसाची खाणावळ होती तिथे ते दोघेही सांज जेवत तो त्यांना स्वयंपाकघरातच जेवण वाढी आपल्या जवळ बसवून घेईल गरमागरम फुलके आमटी भात पापड गुजराती गुजराती पद्धतीची खमंग भरली भेंडी आग्रह करकरून जेवायला घाली बापूंना खमंग टमंग खायला फार आवडेल चिवडा तर जीव की प्राण भाजक्या पोह्यांचा व कच्च्या पोह्यांचा तळून कडीलिंब काढून केलेला कडिलिंब घालून के केलेला नेहमीच्या स्वभावाप्रमाणे हसून सांगायचंय माझ्या श्राद्धालाही भटजींना चिवडाच द्या बर का आणि वसूनही पुढे ते पाळले शास्त्रोक्त श्राद्ध तर श्राद्ध तर केलेच पण सर्व गोष्टींबरोबर चिवडाही दिला सॉर्टर पारखी त्यांचे मित्रच बापूंचे आवडते पदार्थ कधी मधी त्यांच्या सॉर्टरच्या डब्यातूनही आई पाठवी पण मग मग वसू अंमलनेर गाडीवर डबा घेऊन गेला की मीही त्याचे संगे जाई व पारखी काकांबरोबर सॉर्टिंगला बसे पत्रे गावोगावी अशी जातात हे मला तेव्हाच कळे या पारखी काकांचे जेवण मात्र प्रेक्षणीय असे ते दुपारी एकदाच जेवत तेही गोपाळ काला करून एकदा ते आमच्याकडे जेवायला आले असता श्रीखंडही त्यांनी त्यातच कालवले तेव्हा मात्र मला कससच झालं पानात एकदाच काय ते घ्यायचे पुन्हा पुन्हा वाढप झाले तरी ते घ्यायचे नाही हे त्यांचे व्रत मी आणि आई कधी बापूंकडे गेलो तरी लवजीकडे जेवत असू नेमकीच माझी त्यावेळी तिमाही किंवा सहा मही परीक्षा असे मग वैद्यबाई माझी परीक्षा जाण्यापूर्वी किंवा आल्यावरही घेत एकदा त्यांनी मला अंमलनेर ते भुसावळ कोणकोणती स्टेशने लागतात असे तोंडी परीक्षेत विचारले अर्थातच त्यावेळी मी धडाधड सांगितली आता खूप बदल झाले असतील म्हणा तरी पण बघते आठवतय का चावलखेडा टाकरखेडा पालधी, एरंडोल रोड बालडी चावलखेड्यास बहुदा तांदूळ चांगले मिळत असतील अमलनेरला आमचे स्वतःचे घर होते पाच खोल्यांचे धाब्याचे गळू नये म्हणून दर एक दोन वर्षांनी खारी माती टाकून घ्यावी लागेल पुढे छप्पर असलेला गोल कमानीचा ओटा मागे ओपन ओटा बैठक खोली माजघर बेडरूम आणि कोठीची खोली स्वयंपाकघर प्रशस्त बाथरूम मागे पाठीचा संडास बाथरूम आप्पाने आप्पाने मो, मोठा उभ्याचा ओटा करून घेतला होता त्यावर मातीची प्रशस्त चूल पाण्याचे हंडे तापवायला आणि कधी गरज पडली तर स्वयंपाकही करता यावा म्हणून मागी लागणार रहाटाची विहीर सभोवती फरसबंदी पाणी साठवायला हौल नळ लावलेला धुण्यासाठी एक नेहमीसारखा वाकून धुवायला दगड पलीकडेच उभ्याने धुवायला चुन्यात माजलेला माचलेला उंच दगड घराच्या चारी कोपऱ्यांवर निंबाची झाडे बोरी बाभरीची झाडे समोरासमोर जणू ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी हे प्रत्यक्ष कळण्यासाठीच फुलझाडे भाजीपाला तर घरोघरीच असे खानदेशची काळी माती इतकी सुपीक की आईने राजगिरा पाखडला तरी भाजी निघायची सहावी सातवीतला चंद्रशेखर तथा चम्या कुलकर्णी बी रोपे पूर्वीत असे तो ते सारे कोठून आणत असेल कोपऱ्यावरच्या घरातील मुळे मास्तरांचा तो भाचा होता म्हणजे ते त्याचे मावशे एवढंच आठवत अक्कडबाज मिशा असलेले मास्तर अंगणात पहिलवाना असे लाकडे फोडताना दिसत व्यायाम म्हणून श्रीयुत सराफसरांच्या पाशी बुचाची झाडे होती फुलांचे देठ गुंफून वेण्या करून आम्ही माळत असू लव्हेंडरची फुले हेही त्या फुलांचे इंग्रजी नाव पण त्या कृत्रिम लव्हेंडर परफ्युमपेक्षा हा मूळ स्वास कितीतरी अधिक हवासा वाटे भेंड्या गवारीच्या शेंगा उभ्या लोंबताना पाहून मजा वाटे त्या काढतानाही धड मधाडवेपणा धड धडम त्या काढतानाही धडम धाडवेपणा करून चालायच नाही नाजूकपणे फुला आयशा खुडून घ्यायच्या जिकडे तिकडे वालाच्या शेंगाचे गिलक्या दोडक्यांचे वेल असत दुधी भोपळा लाल भोपळा यांच्याही खालपट पसरलेल्या वेली जणू त्यास ते वजन पेळणार नाही म्हणून की काय ऋषी पंचमीस आई घरच्याच तांबड्या भोपळ्याचे भरीत करी बापू म्हणत आज तुला बैलाच्या श्रमाचे काही चालणार नाही म्हणजे माझ्याही श्रमाचे तुम्ही बायका कायम गरीब गाई आणि आम्ही मात्र बैलोबा शेजाऱ्या पाजाऱ्यांसही वांगी म्हणून काही देता येत नसे कारण घरच्या घरीच भाज्यांचा डू वसू आणि चम्या म्हणत वेलांकडे झाडांकडे बोट नका दाखवू दृष्ट लागते उजव्या हाताचे पहिले बोट मध्ये मुडपून दाखवावे मग मी तसेच दाखवी आज्ञाधारकपणे कर्ज कधी आली तरी वा बोरी बोरी बोरांनी लगडली तरी कुठे असेल तो चम्या हाता शेतकी अधिकारी वा अन्य पदावरून निवृत्तही झाला असेल अनेक जण पुण्यास आल्यावरही भेटत राहिले परी कुणाच्या मनातून पुसून गेले असे कधीच झाले नाही अवघ्यांचे उरावरीच भेटणे होईल हा त्या स्वर्गीय साने गुरुजींच्याच गावाचा महिमा ज्यांनी हरीच्या जनास पंढरीचा विठोबा खुला करून दिला बोरी नदीकाठची ती सखाराम महाराजांची पावन समाधी तेथील तूप साठवायची दगडी विहीर उत्सवाचे वेळी अक्षरशः घागरीने शेंदून त्यातून तूप काढेत नदी काठी मोठी जत्रा ज़, भरे तांब्या पितळेची लखलखीत भांडी काय डूल काय बांगड्या काय काचेच्या पाटली बांगड्यांवर कंगन किस्मत अशी सिनेमांची नावे लिहिलेली असत बांबूला लावलेले फुगे विकत फुगेवाला आला की वाटे ती काठीच काठीच्या काठीच घरी नेली तर किती मजा येईल पण ताई मावशीने मला एकदा त्यातला गुलाबी फुगा घेऊन देताच मी तिच्या कमरेला विळखास घातला न मागता मिळाल्याचा आनंद असा असतो ती महिनाभर तरी राहीच आईला ती द्वारकी म्हणे बाकी सारे दोडू अत्या म्हणत पण तिच्या मुक्कामात एकदा तरी न्हावी का येई व ती मागीलदारच्या मुरखंडात का जाई ते मात्र उमजत ते मात्र माझं उमजत नसे पुढे वाचनात जेव्हा केशवपन हा शब्द आला तेव्हाच डोईत लख प्रकाश पडला आणि ताई मावशीच्या आठवणीने खरे खुरे रडू कोसळले बालविधवा या शब्दानेही चटकाच बसला वाडी संस्थाना ऐसेच नंतरच्या काळात बांधले गेलेले भव्य व देखणे प्रतापराम मंदिर हेही अमळनेरातील पवित्र प्रेक्षणीय स्थान असे भोवतालच्या दाट झाडीत बदामाची अपूर्व झाडे त्याखालीच श्रीरामांच्या आज्ञेस्तव सदैव उत्सुक असलेली मारुती रायाची समोरच असलेली मनोहारी मूर्ती राम मंदिरी थोर थोर कीर्तनकारांची कीर्तने झडत कीर्तन सम्राट निजामपूरकर बुवा बेटावतकर बुवा मुकिम बुवा मी नेहमी आई संगे कीर्तनाच जात असे डुलक्या घेत घेत कीर्तन ऐकत असे हरिदासाची कथा मूल पदावर येताना ते जेव्हा जोरा टाळ वाजून म्हणत पांडुरंग हरी वासुदेव हरी तेव्हा मी एकदम खडबडून जागी होई त्यावेळी बुवा बहुदा विनोदावर घसरलेले असत जन हो काय सांगावे म्हणतात म्हणतात ना बैसला कीर्तना चित्त देवोनी पादात्राणा चित्त देवोनी पादत्राणा की एकच हशा पिके अर्थात मांडीखाली पिशवीत ठेवलेल्या नव्या कोऱ्या पायतानास प्रेमाने चाचपून कीर्तन ही खरोखरच अमोल गोष्ट आहे आख्यानात गाणी असतात सुभाषिते विनोद येतात कोण्याही काळी ते आवश्यक प्रसार साधनच पालखी रथाचीही प्रचंड मिरवणूक निघे गावातला माणूस माणूस त्यात सामील होई नगारे वाजंत्र्या ढोल टिपऱ्यांनी परिसर दुमदुमून जाईल रथ ओढायला हिंदू मुस्लिम भक्ती येत कोणीही थकीत थक्क होईल अशी गोष्ट म्हणजे यात पहिला मान मुसलमानास असे त्यावरून वा रथयात्रा चालू असताही दंगे धोपे झाल्याचे कधीही स्मरत नाही वर्णेश्वर खार्टेश्वर अंबरीशाची टेकडी ही आमची सहलीची ठिकाण बालपणीची उनपदेव सुनपदेव येथे गंधक मिश्रित पा गरम पाण्याचे झरे होते खरुज नायटे सर्वच त्वचारोग तेथे बरे होतात अशी त्या काळी समजूत होती आई आणि तीर्थरूप अक्का तथा राधाबाई ओक या सख्या अनवाणीच अंबरीशाचे टेकडीवर जात हा त्यांचा दरवर्षीचा श्रावण मासातील नेम होता जनातील सामाजिक जाणीव वाढावी म्हणून तीर्थरूप अक्का ठिकठिकाणी कीर्तने करीत त्यांनी पूर्वीच लिहून ठेवलेले साने गुरुजींचे यथार्थ आख्यान अंमलनेरचे विख्यात प्रकाशक श्रीयुत वारा सोनार यांनी गुरुजींचे जन्मशताब्दीत प्रकाशित केले आहे ग्रहण पर्वणीस आशा आषाढी कार्तिकी एकादशीस आई मैत्रिणींसंगे बोरी नदीवर स्नानास जाईल जनांचा पूर उसळलेला असे त्या वाऱ्यात आणि त्या गर्दीत या साऱ्या बायका नऊवारी लुगडीत कशी गुंडावतात ते त्यांचे त्यांनाच माहिती मला साधे पर्कर पोलके व फ्रॉकही घालताना मुश्किल होत असे अर्थात आपोआपच दोन्ही तटांचे दोन भाग होत एकीकडे पुरुष एकीकडे स्त्रिया असे बोरी नदीस पूर आल्यावरही एक आई एकदा उत्स्फूर्तपणे म्हणाली पाऊस आला चिखल झाला कशा जाता इतक्या दूर हेच आपलं पंढरपूर तसेच नातवाचे लग्नाचे वेळी गहुले वळताना तिने भरकन एक ओवी म्हटली होती नवरी पाहू जाता नका पाहू काळे गोरे डोळी आचे ते जन्यारे नात सुनेचा। जणू आईनेच कवितेचे बीज माझ्या मनी पेरून ठेवले होते नवव्या दहाव्या वर्षीच मी कविता करू लागले याहून विनोद म्हणजे सुमाताई सासरी गेल्यावर भुसावळच्या हॉलमध्ये झोपाळ्यावर बसून मी चक्क एका लांबड्या पानाच्या घरी शिवलेल्या बदामी रंगाच्या वहीवर बापू तीस चोपडी म्हणत तर या घरी शिवलेल्या बदामी रंगाच्या वहीवर कादंबरी लिहिण्यासाठी नाव लिहून ठेवले होते सुमाताई सासरी गेल्यावर हे ते कादंबरीचं नाव दोन चार हळवी वाक्य रडता अरता रडता सुचली होती तेही आठवत अर्थात ती वाक्य मात्र आता आठवत नाही आवाका कसलाच नसावा असे ते अर्धवट वय हो पण कादंबरी लिहावीशी वाटली होती हे नक्की मग मी झोकेच घेत राहिले तो कागदही कुठे वाऱ्यावर उडून गेला मात्र सुमाताई दूर विदर्भात गेल्याने मुळीच करमत नव्हते कुठेही बदली झाली तरी आमच्या प्रत्येक घरात झोपाळा असल्याचे मला पक्के आठवते अंमलनेरच्या स्वतःच्या घरात अंमलनेरच्या स्वतःच्या घरातच कसा नव्हता की काय कसा नव्हता की काय पण एकदा बैठकीच्या प्रशस्त दाराला बापूंनी मला झोळी बांधून दिली होती दोन दोर गुंफून त्यावर मी खाली जोरात पाय टेकून मस्त झोके घे एकदा शेजारी राहणाऱ्या नुकतेच लग्न झालेल्या वत्सलाबाई म्हणाल्या देऊ का ग मोठा झोका मी आनंदलेच द्या म्हटलं जोरात आणि दुसऱ्याच क्षणी फाटकावर जाऊन आदळले बरं तर बरं डोळा बचावला पण डोळ्याखालची ती खूण अजूनही त्या झोक्याची याद देते पहिली कविता त्यानंतर त्याच बुसावरच्या झोपाल्यावर बसून मी पहिली कविता केली ती संत तुकडोजी महाराजांचे भजनाचे चालीवड प्रकाश रे मोहना विलास रे माधवा भेट सख्या देई ना रे भेट पक्या देई ना रे याच तुम्ही मग सगळे जण हो आमच्या घरी बर का आमंत्रण हवे का नको ना मग याच या पकू विलू या रे यावेळी हे भाचे अनुक्रमे चार व दोन वर्षांचे होते तेव्हापासूनच ते, ते मला माचू म्हणू लागले मावशीचे मावछू झाले मावछूचे रूपांतर झाले माचूत आता त्यांची मुले मुलीही माचू आजीच म्हणतात मग ही काळव्याची कुऱ्हाड सर्व घरावरच पडू लागली दुसरा प्रयोग अर्थात वसुबंधूंवर होणे अपरिहार्यच होते खानदेशी जे गाव खानदेशी जे गाव तळोदे जन्म तिथे झाला नेरावरी भक्ती भारी तिथेच मोठा झाला पहिली पासून पहिला नंबर कधी नाही सोडिला कधी न विसरला बहिणीसी या खुळ्या शेंडे फळा खानदेशास बापू खानाचा देश म्हणत नंदुरबारला नंद दरबार या नंदाचे दरबारी मी जन्मले म्हणूनच की काय मला प्रभू म्हणत ओपन ओट्यावर वसूच्या स्टाईलीत फेऱ्या मारीत मी स्पेलिंग पाठ करीत असे यु एन बी आर ई डबल एल ए यू एम बी ई डबल एल ए अंब्रेला म्हणजे छत्री ए डबल एफ सी टी आय ओ एन ई अफेक्शनेट म्हणजे प्रेम ते पाहात बापू गालातल्या गालात हसून म्हणत एवढं पोलिशी थाटात फिरत कशाला पाठ करतेस वाचता वाचता तीन चार वेळेला पाहिलं की पाठ पाठवत आजूबाजूचे शब्दही परिचयाचे होतात पण मला ते कधीच जमलं नाही बापू इंग्रज सरकारच्या काळात वाढलेले शाळेतच त्यांना लॉर्ड मेकॉलेचे निबंध असत इंग्रजी पहिलीपासूनच सगळे विषय ते इंग्रजीतूनच शिकलेले तेथेच बसून मी वी आर सेवन ही कविता म्हणत असे माय stockings देअर आय ऑफन knit माय kerchief there आय हेम there अपॉन द ग्राउंड आय sit i sit अँड सिंग टू देम भावंडे युद्धात पतन पावलेली असताना त्यांचेसाठी बहीण म्हणत आहे असे हे गीत कवीने रचलेले निसर्गदत्त प्रतिभेच्या कवयित्री तीर्थस्वरूप बहिणाबाई चौधरी व बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांच्या खानदेशची काळी मायच मजही माय म्हणून लाभली याचे मला अतीव अप्रूप आहे त्यांच्या सर्वच कविता मनात व ओठावरही बहिणाबाईंची अरे संसार संसार खोटा कधी म्हणू नये राहुलाच्या कळसाला लोटा कधी म्हणू नये आणि बालकवींची फुलराणी आईशा सहज कविता पुन्हा झाल्याच नाहीत तसेच बहिणाबाईंचे सुपुत्र सोपानदेव चौधरी यांनाही आईचा वारसा लाभलेला त्यांची ही एक रम्य ओळही मनावर ठासून जाते वाऱ्याच मातीशी लागल लगीन त्याचीही पानसुपारी या काळ्या मायनं लिहिणारास कधी उन पडू दिलं नाही या काळी मायेची बहिणा मायेची जन्मदात्री मायेची मी त्रिवार ऋणी आहे शांताताईचे लग्न एकोणीशे त्रेचाळीस साली जळगावला झाले बापूंचे आतेभाऊ तीर्थरूप तुकाराम काकाही तेथेच राहत सामानासह जळगावला जाण्यासाठी बापूंनी बैलगाड्या ठरवल्या होत्या म्हणजे आताच्या रिक्षांपेक्षा शतपटीने भल्या अंमळनेरच्या घराच्या कोपऱ्यावरच राहणाऱ्या तीर्तृ माई देशपांडे त्यांची मुले सर्वजण लग्नास आले होते मुख्य म्हणजे माई आईच्या मदतीला माई सहज बोलता बोलता नकला करून हसवीत झामी आणि झिपरीची त्यांची हातखंडा नक्कल होती एकदा त्या म्हणाल्या वेगळं वारता ही फॅड आत्ता निघालीत एकत्र कुटुंबात वीस वीस वाढताच एक एक घास तोंडात टाकून आपलंही पोट भरे मोठे बंधू श्रीयुत डी बी उर्फ मामासाहेब कुलकर्णी यांचे आधारेच त्या राहत तेही प्रताप कॉलेजमध्ये क्लार्क होते निवृत्तीनंतर तो आता पंच्याऐंशीव्या वयापावत ते जिव्हाळ्याच्या निवृत्तीनंतर तो आता पंच्याऐंशीव्या वयापावत ते जिव्हाळ्याच्या सामाजिक सेवेत कार्यरत आहेत विवाह सोहळ्याच्या नावे आवाच्या सवा पैसा उधळणाऱ्या धनिकांपुढे कार्यालयांपुढे ते निदर्शनी करायचे हा कार्यक्रम पुष्कळचा फलद्रूप झाला लग्न हा कौटुंबिक सोहळा आहे तो घरगुती पद्धतीने साजरा करावा हे सांगायला लावून जन त्यांना किती थकवतील ही चिंता जे स्वतःलाच कळायला हवे त्याचे किती चावून चावून घास मामासाहेबांनी किती काळ भरवावेत त्यांचे भाचे व तीर्थरूप माईंचे सुपुत्र श्रीयुत व्ही एस तथा बाळासाहेब देशपांडे हे एलआयसीतील मोठ्या पदावरून निवृत्त झालेले सामाजिक कार्याचे बाळकडू त्यांनाही लाभलेले माईंच्या या थोरल्या पुत्रानेच घर पूर्णतया उजळले हा भाग आता इथेच संपवतोय या पुढच्या भागात आपण सासूरवाशिन सासूरवाशिन सासूर शांताताई इथून पुढे आपण ऐकूयात